शिंदे फडणवीस सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला। अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला। यात त्यांनी नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर निधी दिला असल्याचं सांगितलं। 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत 12,84,000 पात्र शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचा निधी देण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं। बघा काय म्हणाले फडणवीस। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत गेल्या 2 वर्ष 2 अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या पण न दिलेल्या नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला आहे। 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत 12,84,000 पात्र खातेधारकांच्या बँक खात्यात 4,683 कोटी रुपये थेट देण्यात आले आहेत। शेतीच्या शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशकता अत्यंत गरजेची आहे, म्हणून महाकृषी विकास अभियान योजना मी जाहीर करतो। यात पीक फळपीक या मूलभूत घटकाच्या उत्पादनापासून तर मूल्यवर्धनापर्यंतची प्रक्रिया तसेच तालुका जिल्हानिहाय शेतकरी गट समूहांसाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार केला जाईल। यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल। आगामी 5 वर्षात या योजनेकरता 3,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील। आमच्या सरकारने 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती। मधल्या काळात अनेक लाभार्थ्यांना या योजनेचे लाभ देण्यात आले नाहीत। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या उर्वरित पात्र शेतकऱ्यांना त्यांचे लाभ देण्यात येतील।